नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूया आता सबस्क्राइब भारतीय जनमत टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा, बेल बटणावर क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आता भारतीय जनमत टीव्ही चॅनल तुम्ही पाहू शकता फक्त एका क्लिकवर. त्यासाठी बीजीएन टीव्ही ऍप डाउनलोड करा आणि पाहूया आता सविस्तर वृत्त. 30 जुलै 2014 रोजी माळीनगावावर पहाटे काळरूपी डोंगर कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पुणे जिल्ह्यातील माळीनगाव डोंगराखाली गाडलं गेलं, त्यात 7 वर्ष लोटली. मात्र त्याची भीती ही आजही माळीनवासियांच्या मनावर घर करून बसली आहे. 7 वर्षापूर्वी मन सुन्न करणारी पहाटेची आठवण काढली की आजही अंगावर शहारे उभे राहत. 7 वर्षापूर्वी काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं ते पुणे जिल्ह्यातील माळीनगाव. माळीन ते तळी अशा घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. या आठवणी माळीनवासियांना आजही वेदना देऊन जातात. आमच्यावर जी वेळ आली ती कोणावरच नको अशा भावना माळीनवासी 7 वर्षानंतरही व्यक्त करतात. माळीन मधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी 25,000 मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे. यामुळे आपली जखम ओली असतानाही दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न माळीनवासी करताना दिसत आहेत. आपण पाहता